महाराष्ट्रातील जनता ती वाट पाहते केव्हा एकदा निवडणूक लागते आणि या 40 लोकांना त्यांची घरं दाखवतो. मला वाटतं आपल्याला हे स्पष्ट दिसतंय की या सगळ्या बैठका विद्यमान राजकीय परिस्थितीची सुरू आहे. फसवेगिरी सुरू आहे, खोटेगिरी सुरू आहे, शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. तो आनंद सिधा अजून मिळतो आहे, तुळशीच्या लग्नापर्यंत मिळावं असं विद्वान आपले प्रवक्ते सांगत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह घेतला जातो की प्रत्यक्षात काय घडतंय, लोकांचं कर्ज माफ होतं आहे की नाही, शेतकऱ्यांना मदत मिळते की नाही, असे सगळे आढावा घेण्याचा विषय सुरू आहे. बाकी काही 40 आमदारांनी ज्यावेळेस गद्दारी केली होती म्हणजे सोडून गेले होते, त्यांच्या विरोधात कुठेतरी रणशिंग फुटण्यासाठी हे प्रयत्न केला. नाही नाही नाही, काही संबंध नाही. 228 जागा आहे, तो ते 40 तर गाडण्यासाठी लोक वाट बघत आहेत. महाराष्ट्रातील जनता ती वाट पाहते केव्हा एकदा निवडणूक लागते आणि या 40 लोकांना त्यांची घरं दाखवतो. त्यांच्याच पर्यायी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. नाही नाही, असलं काय उमेदवार वगैरे आता कुठे ठरतो? निवडणुका जाहीर झाल्यात का? पण कशाला असं नवीन परसेप्शन तयार करता मला कळत नाही. आत्ता फक्त एवढंच काम आहे की तिथे कोर्टात सुरू आहे, आपण पाहता इलेक्शन कमिशनकडं सुरू आहे, तिथंही यांचा खोटा प्रकार सुरू आहे. आता सर्वोच्च न्यायालयातल्या केसला त्यांनी आता 29 तारीख दिली आहे, पाहूया काय. माझ्याकडे ते पत्र आहे, तुम्हाला दाखवतो एक मिनिट थांबा. म्हणजे आपल्याकडे कसा कारभार चालतो त्याचं एक उत्तम उदाहरण माझ्यासमोर आहे की या संतोष गावडे नावाच्या मुलानं 31 ऑक्टोबर, बरं का, 31 ऑक्टोबरला पत्र लिहिलं आणि 31 ऑक्टोबरलाच RTIचं उत्तर आलं. म्हणजे जसं काय ड्राफ्ट रेडी होता, फक्त कोणाचं तरी पत्र यावं, जसं तिकडं का तिकीट मागे घ्यायचं होतं, तशातला हा प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे, जर प्रकल्प अगोदरच गेला असेल मग या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठका काय घेतल्या? आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे उलटा की काल आदित्यजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं टाईमलाईन देऊन यांची चिरफाड केली आहे ना, हिंमत असेल तर समोरसमोर या आणि त्याच्यासमोर बोला. याच्यामध्ये मजेशीर आहे, म्हणजे पहिला प्रश्न आहे त्यांचा, वेदांताने दिनांक 5 जानेवारी 2022 व 5 मे 2022 या दिवशी प्रकल्पाबाबत स्वारस्य अभिव्यक्ती केली होती, कळलं? दिलं त्यांनी का नाही म्हणाले ती?